सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने भव्य विराट मोर्चा म्हणून काढलेला आहे. दिवसेंदिवस कुठे कुठे आणि कधीतरी पोलिसांवर हल्ला होत असतो आणि इतर समस्यांना पोलिसांना सामोरे जावे लागते. त्या आणखी त्या प्रित्यर्थ आणखी काही समस्या आहे त्या आपण जाणून घेऊया. इथे उपस्थित नेतृत्वामध्ये जे अधिकारी निवृत्त अधिकारी आहे त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया. तुमचं नाव सांगा. आम्ही सुरेश बोरकर, वर्धा जिल्हा पोलीस निवृत्त पोलीस असोसिएशनचा अध्यक्ष, अधिकारी व कर्मचारी. काय मागण्या आपल्या? मागण्या आमच्या ज्या नैसर्गिक मागण्या आहेत, ज्या इतर महाराष्ट्र शासनातील इतर डिपार्टमेंटला ज्या सवलती मिळतात आणि केंद्र शासनाला ज्या सवलती मिळतात कर्मचाऱ्यांना, त्याच सवलती महाराष्ट्र पोलिसातील ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांना व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजे. त्यापैकी महत्त्वाची मागणी, ऑन ड्युटी पोलिसांना 8 तासाची ड्युटी असावी, नंबर एक. दोन नंबर महत्त्वाचा प्रश्न, जर 8 तासाव्यतिरिक्त अतिरिक्त काम होत असेल तर त्या कामाचा मोबदला त्या पोलिसांना मिळायला पाहिजे, जो इतर डिपार्टमेंटच्या लोकांना पण मिळतो. दुसरी बाब, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन दोन्ही शासनातले कर्मचारी एकच ड्युटी करतात, 8 तास ड्युटी करतात, परंतु सेवानिवृत्तीनंतर किंवा ऑन ड्युटी जे केंद्र सरकारची आरोग्य योजना आहे, सेंट्रल हेल्थ स्कीम, ती स्कीम महाराष्ट्र शासनाला नाही आहे. अर्थात सेवानिवृत्तीनंतर पोलिसांकडे उत्पन्नाचं फारसं साधन नसते पेन्शनशिवाय. तर पेन्शनर यांना ते सेवानिवृत्त झाल्यानंतर जर मोठा एखादा रोग झालेला असेल, ज्याचं बजेट 10 लाखापर्यंत असेल, हार्ट अटॅकचा एखादा मोठा त्यांना ट्रीटमेंट करायची असेल, या अवस्थेमध्ये त्याच्याकडे कुठलाच पैसा उपलब्ध नसतो, परिणामी त्याला मृत्यूला सामोरे जावे लागते. परंतु केंद्र शासनामध्ये तेच नोकरी करणारे, तेवढ्याच घंट्याची नोकरी करणारे ते कर्मचारी व अधिकारी यांना 25-25 लाखापर्यंत नोकरी त्यांना सेवानिवृत्तीनंतर हेल्थ स्कीम अंतर्गत जे काही त्यांना मिळते आहे सवलत, तीच सवलत शासनातील महाराष्ट्र शासनातील कर्मचाऱ्यांना, पर्टिक्युलर पोलिसांना व सेवानिवृत्तांना मिळावी, ही आमची मागणी आहे. यासोबत आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे ऑन ड्युटी आणि सेवानिवृत्त जी मंडळी आहेत त्यांचे जे पाल्य आहेत त्यांना 10% भरतीमध्ये त्यांना अनुक्रमाने आरक्षण मिळावं, ही आमची एक मागणी आहे. या अगोदर तुम्ही आवेदन केलंय का? या आधी आम्ही एक परिपत्रक किंवा निवेदन आम्ही कलेक्टर वर्धे यांना दिलेलं होतं या संदर्भातलं, आणि आज आता लोक इथे विधानसभेचं जे काही अधिवेशन आहे त्या अनुषंगानं आम्ही आज इथे आलेलो आहोत. आणि वर्धा जिल्ह्यामधूनच आलेत की आणखी बाहेरच्या? वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, नागपूर असे सगळे जिल्हे मिळून हे आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला की याची पूर्तता केल्या जाईल? हे बघा, हे व्हायला पाहिजे. आणि हे आपण आम्ही महाराष्ट्र शासनामध्ये तिथले रहिवासी आहोत आणि आम्ही लोकशाही परंपरेला मानणारी मंडळी आहोत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार मागण्याचा कायद्याने आणि संविधानाने अधिकार दिलेला आहे. त्या अनुषंगाने मागण्या करणं आणि शासनावर आपल्या मागणीचा रेटा आणणं हे आपलं संवैधानिक कर्तव्य आहे. या कर्तव्याचा भाग म्हणून आम्ही इथे विधिमंडळावर मोर्चा घेऊन आलेलो आहोत. आणि शासन आमच्या या विषयाला कालच आव्हाडसाहेब या संदर्भात विधानसभेमध्ये बोललेले आहे आणि त्यांनी आमच्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. त्याचप्रमाणे आमची एक महत्त्वाची मागणी होती जी PSI RR पाटलांनी जी घोषणा केली होती की पोलीस हा PSI म्हणून रिटायर्ड होईल, परंतु त्या पोलिसांना अजूनपर्यंत, मी स्वतः PSIची परीक्षा पास असताना रिटायर्डमेंट ASI म्हणून झालेला आहो. ही अशी अवस्था पोलीस खात्यातील अनेक लोकांवर आलेली आहे, त्यांना ते प्रमोशन मिळालेलं नाही आहे, वंचित आहे ते प्रमोशन पासून 2013 पासून. तर अशा मंडळींना सुद्धा ते मिळावं, सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहे शासनाने द्याव्या, आणि शासनाच्या अधिकृत गृहमंत्र्यांनी ही घोषणा केली होती, ही मागणी आमची आहे. माझं नाव मेघा प्रमोद देशमुख, मी पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे आलेलो आहो. आमची पहिली मागणी आहे की पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रत्येक एक पाल्याला नोकरी ही आवश्यकच आहे आणि ही शासनाने द्यायलाच पाहिजे. 2005 नंतरचे जे कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन ही मिळायलाच पाहिजे, ह्या आमच्या मागण्या आहेत. तुमच्या मागण्या या पोस्टपोन झाल्या, त्यानंतर काय करता येईल तुम्हाला?
आम्ही समोर चालू लढा सुरू ठेवू. आणि त्यांची पोलीसवाल्यांची ड्युटी 8 तास झाली पाहिजे. 24 तास असूनही त्यांना पेमेंट ओव्हर टाइमचा मिळत नाही, म्हणून 8 तासच ही ड्युटी झाली पाहिजे. केंद्र कर्मचारी वर्गाला जे फायदे मिळतात ते सर्व फायदे आमच्या महाराष्ट्र पोलिसाला मिळायलाच पाहिजे. पोलिसांच्या मागण्या पूर्ण करा. पोलीस के सन्मान मे. अरे हा बुलंद आवाज कोणाचा? अरे हा बुलंद आवाज कोणाचा? जय हिंद. मी रवी वैद्य, पोलीस बॉयज असोसिएशन संस्थापक. 2011 पासून मी पोलीस कुटुंबासाठी काम करतो. 2013 माननीय श्री गृहमंत्री आर आर पाटील यांनी पोलिसांच्या मुलांना जे 5% आरक्षण दिलं होतं ते 5% आरक्षण चुकीच्या पद्धतीने या सरकारने अंमलात आणलं. 3% निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि 2% अनुकंपाला दिलेलं आहे. निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्याचा लाभ भेटत नाही. पोलीस कर्मचाऱ्यांना सिडको हडको आणि म्हाडामध्ये घरं राखीव झाली पाहिजे. प्रत्येक पोलिसांच्या मुलासाठी उद्योग व्यवसायासाठी शासनाने त्याच्यात प्रयत्न केले पाहिजे. पोलिसांच्या मुलाला शैक्षणिक आरक्षण मिळालं पाहिजे. ही अशी आमची पोलीस बॉईजची मागणी आहे. जय हिंद. रिटायर झालेलो 61/12. त्यानंतर मला वाटते म्हणून एक नारायणराव वांदिले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिटायर. ज्या पोलीस खात्यामध्ये जे कार्यरत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत यांच्यावर कसे वरिष्ठ अधिकारी अन्याय करतात त्या संबंधात बाकीचे जे आमचे बंधू आणि भगिनी आहेत त्या संबंधात आम्ही आज मोर्चा काढत आहोत. त्याविरुद्ध ते जे भारतीय पोलीस सेवेचे जे अधिकारी आहेत ते पोलीस कनिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिफॉल्ट रिपोर्ट तयार करून त्यांच्यावर दबाव आणून सस्पेंड करून त्यांची मनोवृत्ती कमी करतात, खच्चीकरण करतात, जेणेकरून त्यांची म्हणजे हुकुमशाही पद्धतीने ते आपलं काम करायला लावतात. आणि पोलीस कर्मचारी हे गरीबमधून आलेले असतात, समजलं का? त्यांच्यावर अन्याय होतो आणि त्यामुळे नंतर आत्महत्या करतात. त्यांचे 12-12 घंटे ड्युटी घेऊन घेतात, बंदोबस्त त्यांच्यावर, त्यांना सुट्ट्या मिळत नाही, मुलीचं लग्न करतात, त्यांना फॅसिलिटी नाही. जीपी फंडातून पैसे काढले तर जे मिनिस्टर स्टॉफ आहे ते पैशाची मागणी करतात, ते नोकरी फुटअप करत नाही, मुलीचं लग्न होऊन जाते त्यांना पैसे मिळत नाही. अशा पद्धतीने पोलीस खात्यामध्ये त्यांचा कोणीही वाली नाही. त्यांच्याबद्दल तक्रार त्यांनी सुरू केली होती पोलीस महासंचालकांनी. ज्यांच्याबद्दल अगर तक्रार करायची असेल तर SP चं इन्स्पेक्शन असतात, त्या इन्स्पेक्शनमध्ये तक्रारी मांडतात. पण ते सर्व कागदोपत्री तक्रारी आहे, त्या तक्रारीची कोणीही दखल घेत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेड कॉन्स्टेबल होतो मी फरंगापूर डिस्ट्रिक्ट मधून. सेवानिमित्त VRS घेतला आहे. कशासाठी घेतला? इंटरव्ह्यू चालू आहे. 2000 29/7/2000 कारंजा प्रकल्पामध्ये जे 8 लोकांना जिवंत काढणार तो मी चोर रूपाचा आहे. आणि माझं शौर्य पदक दाबून ठेवलं आणि यांनी हेतू पुरस्कार यांना मिळालं नाही पाहिजे म्हणून यांनी कोणतं पाठवलं? जीवन रक्षा पदक कैसर खलीतनं 2004 माझ्या याच्यामध्ये पाळून गेलं. त्याच्यामध्ये मी माहितीच्या अधिकाराकडे. तो लायबल आहे का? माझं असं म्हणणं पडतं का तो लायबल नाही? त्या SP चं नुकसान करायला पाहिजे गव्हर्नमेंटनं. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची मिळून लेडीजच्या घेतल्या मागण्या आहे. कॅमेरामॅन राजवर्गी, नितीन, डेली न्यूज 9, नागपूर.